हॅलो हॅलो, मिसेस नीरजा मोहिते आहेत का? हो, आपण कोण बोलताय? मी फिट अँड फाईन जिममधून बोलते. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यांचा सेल लागत नाही आहे म्हणून इकडे फोन केला. नाही, त्या जरा बाहेर गेल्या आहेत. काही निरोप द्यायचा आहे का त्यांना? हो, त्यांना सांगा की त्यांची ट्रेनर सुट्टी संपून परत आली आहे. शी कॅन जॉईन द जिम एनी टाईम. बरं, सांगते मी त्यांना. थँक्स. हा सगळा काय प्रकार आहे काही कळत नाही. मी तर साफ चक्रावून गेलो आहे. तो निखिल तो आपल्याला ओळखत नाही. गौरी त्याला समजवायचा प्रयत्न करते आणि गौरी आपल्याला समजावून पुन्हा घराच्या बाहेर येऊन येते. काय आहे काय? हो, मी तिला तेच विचारलं तर मला म्हणाली, आजी आता काही विचारू नका. काय प्रकार आहे काय कळत नाही. आणि सर्वात कहर म्हणजे ती महामाया, ती नीरजा, ती सुद्धा याच घरात राहते. हो ना. अहो, मी सुद्धा केव्हापासून याच कोड्याचं उत्तर शोधते आहे. अहो, त्या चाळीतल्या घरातून मोहितांना बाहेर काढण्याची भाषा करणारी ती उर्मट मुलगी, ती त्यांच्या बरोबर याच बंगल्यात राहते. आणि गौरी तिला का सहन करते? काय गौड बंगाल आहे ना, काही कळत नाही. खरंच फार विचित्र प्रकार आहे बाबा. तेच दृश्य का सारखे माझ्या नजरेसमोर तरळत आहेत. काय प्रकार आहे हा? माझं मला शोधून काढायला हवं, पण कसं? मला सांग, कुठली स्त्री प्रेग्नंट असताना जिम जॉईन करेल ग? सगळी नाटक चालली तिची प्रेग्नन्सीची. तिच्यावर नीट लक्ष ठेवा गौरी. जिमला जाण्यापासून तिला थांबवायला हवं, पण कसं? हा, नीरजाच्या डॉक्टरांना भेटून त्यांना सांगूया तिला समजवायला. त्या नक्कीच तिला समजवतील. नमस्कार, मी मिसेस मोहिते बोलते. मला जरा डॉक्टरांना भेटायचं होतं. तुमच्या दवाखान्याचा पत्ता सांगू शकाल का? हो, एक मिनटं, मी लिहून घेते. हा सांगा. हां, बरं. नाही, तसं महत्त्वाचं काम नव्हतं, पण जरा भेटायचं होतं डॉक्टरांना. ठीक आहे, मी येते. थँक्यू.
असा ना डॉक्टर. मला तुमच्या एका पेशंट बद्दल चौकशी करायची होती. मिसेस नीरजा मोहिते. नीरजा मोहिते त्या तुमच्या कोण लागतात? हो तसं खूप जवळचं नातं आहे आमचं. तिने घरी सांगितलंय की ती गरोदर आहे, हे खरं आहे का? माफ करा पण पेशंटची अशी सिक्रेट माहिती सांगणं म्हणजे. नाही मला माहिती आहे तुमच्या ते तत्वात बसत नाही पण तरीही मी विचारतीये कारण मला खरंच खूप काळजी वाटते तिची. काय झालंय? आता बघा ना डॉक्टर, नीरजाला जिममध्ये जायचंय. तुम्हाला तर माहिती आहे ना गरोदर बाईंनी किती काळजी घेतली पाहिजे स्वतःची. मग अशा परिस्थितीत जिमला जाणं म्हणजे, म्हणून मी तुम्हाला विचारायला आली, ती खरंच गरोदर आहे का? कारण तसं जर असेल तर तिची समजूत घालायला हवी ना. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, रास्त आहे पण खरंच त्या प्रेग्नंट आहेत. अरे काय करतोयस तू? तुम्ही मला कोणी सांगत नाही ना उमाशी माझा काय संबंध आहे, म्हणून मी स्वतः शोध घेतोय. अरे पण तिला काय वाटेल? तिला मी सांगेन की तिच्या नकळत मी तिच्या रूम मध्ये घुसलो होतो. आणि वाटलं तिची माफी मागे. काय झालं? अरे अचानक चक्कर आली. तू तुझी औषधं घेतलीस? गोळ्या संपल्यात. मग तू गेली होती सांभार, तुला आणता नाही आल्यात? अरे मी शॉप मध्ये गेले होते पण मला अचानक तिथेच अस्वस्थ वाटायला लागलं. बरं ठीक आहे, तू ये बस इकडे, मी आणतो तुझी औषधं. तू बस इकडे ये, बस बस इथे मी स्वतः घेऊन येते. थांब आलंच मी. शिरगाव? मी शिरगावला कधी गेलो होतो? आणि उमा शिरगावला काय करत होती? हॅलो. हां मी डॉक्टर रश्मी बोलते, रश्मी नाईक. नीरजा मोहिते आहेत का? अहो मी गौरी बोलते. मीच आले होते ना मगाशी तुमच्याकडे. थँक्यू हां तुम्ही असं ऐकलं. थांबा मी नीरजालाच फोनवर बोलवते, तुम्ही तिला समजावा. हां नाही 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 नको नको थांबा, मला तुमच्याशीच थोडं बोलायचं होतं. माझ्याशी? हो तुमच्याशीच मला बोलायचं होतं. म्हणजे काय की मी खोटं बोलले तुमच्याशी. म्हणजे? अहो मिसेस मोहिते प्रेग्नंट नाही आहे. काय? त्या गरोदर असल्याचं नाटक करतायत.
त्यांनी सगळे खोटे रिपोर्ट्स माझ्याकडनं करून घेतले. तुम्ही त्यांची काळजी करताय ना, म्हणून मला गिल्ट वाटलं, म्हणून आम्ही फोन केलाय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, मी नीरजला असा खोटेपणा करू देणार नाही. त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही मी. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.